इकडे सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे आवरून 6 वाजताच निघालेलो आहोत, कारण तिकडे जाण्यासाठी आमच्या गावावरून 3 ते 4 तास लागतात. तर मग सकाळी लवकर निघालो तर संध्याकाळी लवकर येता येईल म्हणून आम्ही सकाळी लवकरच निघालो. तर इकडे बघू शकता सकाळचं वातावरण कसं छान आहे, सगळीकडे मस्त असं धुकं पसरलेलं आहे आणि अशा वातावरणात प्रवास करायलाही खूप छान वाटतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि आज आम्ही निघालो आहोत ज्योतिबा दर्शनसाठी. आत्ताच आम्ही निघालो आहोत. आम्ही स्टार्टिंगला पिंगळजाईकडून निघालो होतो, तर आमची कुलस्वामिनी पिंगळजाई याचे आम्ही दर्शन घेतले आणि कोल्हापूरला जाण्याच्या प्रवासासाठी सुरुवात केलेली आहे. तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात. आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, तिकडे ऊसाची शेती होती आणि तिथून आम्ही हा एक ऊस घेतला आणि आता इकडे बघू शकता आजीविका आणि इकडे आहेत आजीविकाची आजी. दोघी ऊस खात बसलेल्या आहेत. दोघींनाही ऊस खूप आवडतो आणि आज आजीविकाने पहिल्यांदाच ऊस खाल्लाय आणि तिलाही तो खूप आवडलाय. आणि बघू शकता कशी खाते, म्हणून काय खाते, काय खाते. इकडे इकडे बघ, काय खाते तू, काय आहे ऊस आहे. आवडतो तुला, आवडतो. कुणी आणला, कुठनं आणला. आणि असंच एन्जॉय करत करत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि तुम्ही इकडे बघू शकता मस्त असं दोन्ही साईडला हिरवीगार अशी झाडी आहे आणि मस्त असा सुंदर निसर्ग जाताना आम्हाला पाहायला भेटला. तर बघत तिकडे हिरवी गार झाडी आणि मस्त अशी मध्ये मध्ये नारळाची झाडे होती आणि निसर्ग अजूनच छान सुंदर दिसत होता. आणि इकडे बघू शकता आत्विका छान आजीबाबांसोबत एन्जॉय करत आहे. पहिल्यांदाच असं झालंय की आत्विका माझ्याकडे नाही आहे, ती आजीबाबांसोबत बसलेली आहे, त्यामुळे मलाही थोडं रिलॅक्स वाटलं. आणि आत्विका आणि आजीबाबा ही छान एन्जॉय करत आहेत आणि तुम्हाला दिसतच असेल की इकडे आत्विका ही खुश आहे आणि मस्त असं तिचं गाणं म्हणत किंवा आजीबाबांसोबत गप्पा गोष्टी करत ती खाऊ वगैरे खात छान तिचा प्रवास आहे तो एन्जॉय करत आहे. आणि 3.5 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत.
आणि इकडे बघू शकता खूप गर्दी आहे आणि नवरात्र चालू असल्यामुळे आज खूपच गर्दी होती आणि इकडे बघू शकता खूप लांबपर्यंत रांगा होत्या आणि अद्विकासोबत असल्यामुळे रांगेत उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळं आम्ही इकडून मुखदर्शन घेतलं आणि इकडे बघू शकता मुखदर्शनासाठी खूप गर्दी होती आणि मग इथूनच आम्ही मुखदर्शन घेतलं आणि आता निघालो आहोत आम्ही ज्योतिबाला. आणि आम्ही आता आलो होतो महालक्ष्मी दर्शनासाठी. तर तुम्ही बघितलीच असेल की किती गर्दी होती. तर आम्ही मुख्य दर्शन न घेता मुखदर्शन घेतलं आणि रिटर्न निघालो आणि इकडे बघू शकता अद्विका कशी चालत आहे. आणि ज्योतिबाच्या डोंगरावर जातानाही मध्ये सुंदर असा घाट होता. दोन्हीकडे छान हिरवीगार झाडी आणि नंतर आम्ही ज्योतिबाच्या मंदिराच्या इकडे पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता इकडेही तेवढीच गर्दी होती. तर इकडे आम्हाला मुखदर्शन नाही घ्यावं लागलं कारण पुजाऱ्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट दर्शन दिलं. तर इकडे बघू शकता इकडेही खूपच गर्दी आहे. चला तर मग आता इथेही आम्ही दर्शन घेतो आणि मग निघतो. आणि इकडे बघू शकता किती गर्दी आहे ज्योतिबालाही. तर आता आम्ही जातो दर्शन घेतो आणि फायनली आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. आतमध्ये एवढी गर्दी होती की मोबाईल काढायलाही जमलं नाही. आणि इकडे बघू शकता की गर्दीमुळे आणि त्यात जास्त गर्मी असल्यामुळे आमची हालत काय झाली होती. आणि ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही आलो यमाईच्या दर्शनासाठी. तर हे आहे यमाईचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. चला तर या व्हिडिओचा इथंच एंड करते आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. थँक्यू.